नमस्कार मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सोर्सेसबद्दल माहिती घेतली सीन्सबद्दल माहिती घेतली त्यानंतर ऑडिओ बिक्सरमध्ये बद्दलसुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती घेतली आता आपण पाहणार आहोत हे सीन ट्रान्झिशन्स काय आहेत मित्रांनो ज्यावेळेस आपण इथे सीन्स बदलतो येस इथे हा पहिला सीन घेतला हा दुसरा सीन घेतला हा तिसरा दिन सीन घेतलेला आहे तर झालं काय की नॉर्मली हे फटकन सीन जे आहेत ते फटकन सीन चेंज होत आहेत आणि आपल्याला असं काही वेगळेपणा याच्यामध्ये जाणवत नाहीये पण इथे सीनच्या ट्रान्झिशनमध्ये इथे काही ऑप्शन आहेत याच्यामध्ये पहा सध्या कट हे ऑप्शन आहे आणि यादी केली यादीला क्लिक केलं के तर ह्याच्यात खाली फेड आहे फेड तर फेडला क्लिक केल्यानंतर तुमच्या कम्प्युटरमध्ये तुम्ही ज्यावेळेस पहिलं इन्स्टॉल करताल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दोनच दिसतील कट आणि फेड आणि फेड केल्यानंतर इथे आता मी क्लिक करतो एक क्षणाचा फेड त्याच्यात आहे किंवा जाणवणार पण नाही की त्याच्यात फेड येतोय म्हणून पण आता तुम्हाला हा फेड वाढवायचा आहे म्हणजे ट्रान्झिशन एका सीनमधून दुसऱ्या सीनमध्ये जाताना ट्रान्झिक्शनचं टायमिंग वाढवायचं आहे तर कसं करताल तर काय करायचं ह्या सीन ट्रान्झिशनमध्ये यायचं आणि ज्यावेळेस तुम्ही फेड देतात कट म्हणजे काय पहिली इमेज जाणार आणि डायरेक्ट लगेच दुसरी येणार त्याच्यामध्ये कुठलाही टायमिंगचा डिफरन्स नसणार पण आता फेड दिल्यानंतर ॲक्च्युली फेडिंगला किती वेळ द्यायचा आहे पहिली इमेज फेड होऊन पहिला सीन फेड होऊन दुसरा इमेज दुसरा सीन फेड व्हायला किती तुम्हाला वेळ द्यायचा आहे तर ती जी सेटिंग आहे ती इथे या सेटिंगच्या ऑप्शनमध्ये जसं तुम्ही सेटिंगच्या ऑप्शनमध्ये जाताल तिथून पण तुम्ही त्याला स चेंज करू शकतात किंवा इथे खालच्या बाजूला ड्युरेशन दिले बघा यस सध्या आहे तीनशे मिली सेकंद त्याला मी वाढवतोय तीनशे मिली सेकंदच्या तिथे करसर नेतोय आणि हाताने इथे सेवन हंड्रेड टाकतोय सेवन हंड्रेड मिली सेकंद अर्थात तुम्ही हे आकडे चेंज करून पाहू शकतात यस त्याला एंटर करतोय आणि आता मी इकडे चेंज करतोय इंट्रोला जातोय पहायचं ड्युरेशन जे आहे ते वाढलंय बी ए यस आणखीन वाढवायचं असेल तर आणखीन वाढवू शकतात इथे सातशे मिली सेकंद आहे एक हजार मिली सेकंदाचा एक सेकंद होतो एक हजार मिली सेकंदचा एक सेकंद होतो म्हणून इथे जर समजा आता दोन हजार मिरी सेकंद दिले तर आता किती वेळ लागेल इथे इथे वेळ आपला सेट होईल दोन सेकंदाचा येस त्याला आहे त्याला मी इथे एंटर करतोय एंटर आणि आता इथे मी चेंज करून पाहतोय आता जो सीन आहे तो सीन मी इथे बदलतोय इंट्रो पहा अतिशय स्मूदमध्ये त्याच्यात ट्रान्झिक्शन झालंय स्मूदमध्ये इथे ट्रान्झिक्शन झाले येस आता मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला काही ट्रान्झेशन्स वाढवायचे आहेत अर्थात तुम्हाला गुगलवर गेलात किंवा एसच्या तुम्ही फोरममध्ये गेलात तर तिथे ट्रान्झेक्शन्स आणखीन तुम्हाला मिळू शकतील एसमध्ये बेसिक एवढे दोनच ट्रान्झॅक्शन येतात पण तुम्हाला जर वाढवायचे असतील ट्रान्झॅक्शन्स तर तुम्हाला इथे गिअरसारखा जो आयकॉन आहे त्या गियरसारख्या आयकॉनला क्लिक करावं लागतं किंवा प्लसला क्लिक करावं लागतं आता मला ट्रान्झेक्शन वाढवायचे आहेत नॉर्मल आता मी इतक्यात स्टिंजर ट्रान्झेक्शन घेतलेले म्हणून ते दिसतंय नॉर्मली तुमच्या याच्यात दिसणार नाही तुम्हाला ते जर घ्यायचं असेल इथे प्लसला क्लिक करायचं आता प्लसमध्ये तुम्हाला यादीमध्ये काय काय असणार आहे तुम्हाला स्वाईप असेल स्लाईड असेल स्टिंजर असेल आणि फेट टू कलर आणि लुमा वाईप असणार आहे मू हे ऑप्शन नसणार आहे कारण मूचं जे ट्रान्झिशन आहे ते वेगळं प्लग इन आहे ते तुम्हाला ओबीएसच्या साईटवर जावं लागेल किंवा गुगलला जरी सर्च केलं मू ट्रान्झिशन ओबीएस मू ट्रान्झिशन तर ते प्लग इन जे आहे ते प्लग इन तुम्हाला डाउनलोड करून ते इन्स्टॉल करावं लागेल आणि त्याच्या ज्या फाईल्स आहेत प्लग इनच्या फाईल्स त्या आपल्या फोल्डर फोल्डरमध्ये ओबीएसच्या फोल्डरमध्ये त्यांना कॉपी पेस्ट करावं लागेल ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये ओबीएसच्या इन्स्टॉलेशनच्या वेळेस ओबीएस प्लग इनच्या बाबतीत मी तिथं सांगितलेलं आहे किंवा त्याचे व्हिडिओज पण यूट्यूबवरती भरपूर अवेलेबल आहेत तुम्हाला हे जे ॲप आहे हे जे ट्रान्झिशन आहे ते इन्स्टॉल करावं लागेल आता जे इतर आहेत ते एकदा ट्राय करून पाहू पहिलं आहे स्वाईप प्लीज एंटर द नेम ऑफ द ट्रान्झेक्शन आहे ह्याला स्वाईप नावाईपच देऊ आणि त्याला ओके करतोय आता स्वाईप हे ट्रान्झेक्शन दिल्यानंतर आता गिअरला क्लिक केल्यानंतर जे ऑप्शन असतात त्याच्यामध्ये आपण आलेलो आहे मित्रांनो याच्यामध्ये काय डिरेक्शन आहे लेफ्ट मी इथं डिरेक्शन घेतोय राईट का अप का डाऊन तुम्हाला कुठली पाहिजे मी इथं राईट घेतोय आता स्वाईप इन पाहिजे का स्वाईप आउट पाहिजे तर स्वाईप इन घेतोय आणि ह्याला प्रिव्ह्यू करू शकतो की हा ट्रान्झेक्शन कसा दिसेल ए आपला सीन आहे आणि बी सीन आहे दोन सीन मध्ये ट्रान्झिशन कसं दिसेल मी ह्याला प्रिव्ह्यू करतोय प्रिव्ह्यू येस आता इथे पर्याय जे आहेत ते पर्याय बदलून पाहू शकतात राईटच्या जागी मी इथे अप घेतोय आणि स्वाईप चाय जे ऑप्शन आहे ते काढतोय प्रिव्ह्यू येस या पद्धतीने हे ऑप्शन आहे मी ह्याला ओके करतो ओके आणि आता इथे प्रत्यक्षात लागू झाल्यानंतर बघूया तिथे कसं वाटतंय ते इंट्रो गेला निघून वरती ए तो गेला निघून वरती बी जो आहे तो गेला निघून वरती तर या पद्धतीने आपलं स्वाइपचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते या पद्धतीने आहे परत त्याच्यात काही चेंजेस करायचे का असतील तर तुम्हाला हे गिअर आयकॉनला क्लिक करावं लागेल गियर आयकॉन आणि रिनेम त्याचं नाव बदलू शकतात किंवा प्रॉपर्टीज तुम्ही त्याच्या सेटिंगमध्ये जाऊ शकतात आणि ही सेटिंग जी ती सेटिंग, सेटिंग इथे बदलली जाऊ शकते ओके आता पहिलं आहे आपण स्वाईप बघितलं पुढचं बघू आपण त्यानंतर आहे आपल्याला ॲड करावं हो लागेल यादीत इथे प्लसला क्लिक करायचं स्वाईप नंतर आहे स्लाईड बघूयात हे स्लाइड काय आहे स्लाईड का या याला ओके करतोय आता याच्यात पण काही ऑप्शन्स आहेत ते तुम्ही ट्राय करा मी त्याला ओके करतोय आणि डायरेक्ट आपण हे बदलून पाहू स्लाइड झालंय स्लाइड त्याचे उप उपपर्याय जे आहेत तर उपपर्यायांमध्ये उप थोडंसं खेळा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्याचे ट्रान्झेक्शन्स तुम्हाला कसे कूल इफेक्ट्स त्याच्यामध्ये मिळतील परत प्लसला क्लिक करतोय स्लाईड घेतला त्याच्यानंतर फेट टू कलर हे ऑप्शन घेऊ फेट टू कलर आणि ओके आता कलर कोणत्या कलरला तुम्हाला फेड करायचं आहे सिलेक्ट कलर मी इथे रेड घेतोय रेड ओके आणि आता प्रिव्ह्यू ट्रान्झेक्शन काय होईल ए तुमचा सोर्स आणि बी सोर्स तर ए फेड आऊट होऊन तो कलर येईल जो तुम्ही कलर इथे चॉईस केलेला आहे आणि त्याच्यानंतर बी येईल ओके करू आणि एकदा ह्याला प्ले करून पाहू इथे ट्राय करून पाहू आपण ट्राय येस रेड आला आणि त्याच्यानंतर तुमचं पुढचं जे सीन आहे तो सीन आला नंतर म्हणजे प्लेन कलर जो आहे तो प्लेन कलर यामध्ये येतो आणि प्लेन कलर येऊन पुढे जातो येस कुठला घेतला होता आपण फेड टू कलर हे ऑप्शन घेतलं होतं त्यानंतर मी प्लसला क्लिक करतोय आणि लुमा वाईप घेतोय लुमा वाईप ओके okay करू आता ह्याच्यात इमेज काय लिनियर हॉरिझंटल यस आता याच्यामध्ये उपपर्याय भरपूर आहेत याच्यामध्ये बारडोन बॅटन बॉटम लेफ्ट प्रीव्यू ट्रांजिशन या पद्धतीने ट्रांजिशन झाले बारंडोर त्याच्यानंतर चेकबोर्ड स्मॉल आता तुम्ही म्हणताल भूषण सर तिथं तर ट्रान्झेक्शनची यादी फक्त तीन चारच दिसतात ते तीन चारच खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो त्या तीन चारमध्ये वाईप जे आहे ह्या पर्यायामध्येच उपपर्याय प्रचंड आहेत आणि ते तुम्हाला ट्राय करता येऊ शकतात चेकबोर्ड स्मॉल आहे याच्यात स्क्वेअर्स घेऊ आपण स्क्वेअर्स सॉफ्टनेस किती पॉईंट थ्री आहे ना आता सॉ सॉफ्टनेस जो आहे तो सॉफ्टनेस वाढवतोय त्याचा पॉईंट अठरापर्यंत वाढवतो आहे आणि प्रिव्ह्यू ट्रान्झेक्शन करू येस ओके ठीक आहे आता इथे देऊन पाहू आपण चेक यस बी म्हणजे एक सीन बदलून दुसरा सीन येताना जसं आपण पॉवर पॉईंटमध्ये एक स्लाइड बदलून दुसरी स्लाइड येते अगदी तसाच तसाच इथे ट्रांजिशन्स आहेत मित्रांनो हे अतिशय सुंदर ट्रांजिशन्स आहेत लुमा वाईपमध्ये गेल्यानंतर त्याचे जे उपपर्याय आहेत हे सगळे ट्राय करा परत त्याचे पर्याय जर चेंज करायचे असेल तर इथे प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला जावं लागेल प्रॉपर्टीज आणि प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर इथे ये येस क्लिक करतोय आणि ही जी यादी आहे स्क्रॉल बार मी खाली घेतोय पहा झिग व्हर्टिकल पासून खाली डोर बॉटम लेफ्ट पासून बॉर्नडोअर चेकबोर्ड स्मॉल सर्कल्स क्लॉक क्लाउड कर्टन कर्टन घेऊ आपण कर्टन आणि त्यानंतर ओके करू आणि ह्याला प्ले करून ह्याला करू, चेंज करून पाहू कर्टन जसा आहे तर कर्टन उठतो तसा त्या पद्धतीने त्या तो इफेक्ट आहे येस कर्टन सारखा तो शिफ्ट होतोय तर आता ह्याच्यामध्ये आपण आपल्या स्वतःच्या मनाने तयार करू शकतो त्याच्या सेटिंग्स बदलू शकतो आणि ही यादी इथे वाढवत वाढवत नेऊ शकतो प्लसला क्लिक केल्यानंतर आता लुमावाईप आहे यस सेटिंग मध्ये जाऊन त्याला तुम्ही रिनेम करू शकता ह्यालाच नाव देऊ शकतात कर्टन आणि त्याच्यानंतर परत लुमा वाईप त्याच्यामध्ये ॲड करू शकतात त्याचं जे काही झिग जो ऑप्शन आहे त्याला नाव देऊ शकता झिग म्हणजे ही जी यादी आहे ही यादी तुम्ही स्वतः वाढवत वाढवत नेऊ शकतात नॉर्मली ती यादी फक्त कट आणि फेडची असते आणि नंतर प्लसला क्लिक करून तुम्ही जे ट्रान्झेक्शन्स आहेत तुम्हाला हाताने ट्रान्झेक्शन्स तयार करता येतात आणि ते ट्रान्झेक्शन तुम्ही इथे ॲड करू शकतात फक्त आता जे मूज जे ट्रान्झेक्शन आहे ते तुम्हाला मिळणार नाही यस मूचं जे ट्रान्झेक्शन आहे ते ट्रान्झेक्शन तुम्हाला ओबीएसच्या साईटवर जायचं आहे आणि तिथून मू ट्रान्झिशनचं जे प्लगिन आहे ते डाऊनलोड करून ते इन्स्टॉल करायचंय ओबीएस बंद ठेवायचं त्याचं इन्स्टॉलेशन करायचं आणि त्याचे ज्या त्या फाईल्स सांगितलेल्या आहेत ते जे दोन फोल्डर त्याच्याबरोबर दिलेले असतात ते दोन फोल्डर्स जे आहेत ते तुम्हाला कॉपी पेस्ट करायच्या आहेत ओबीएसच्या फोल्डरमध्ये ओव्हरराईट आहेत त्याच्यावरती ते, ते तुम्हाला इथे प्लसला क्लिक केल्यानंतर मूचं जे ऑप्शन आहे मूचं ट्रान्झिशन तुम्हाला इथे मिळेल आता हा मूचं जे ट्रान्झिशन आहे याच्यामध्ये सुद्धा उपपर्याय भरपूर आहेत मी ह्याला मूल आहे त्यालाच ओके करतोय ओके केल्यानंतर इथे आता यादीमध्ये काय काय आहे कंटेंट्स द ऑदर सोर्स नेम विथ नंबर्स रिमोड विथ द लास्ट वर्ड रिमोव भरपूर त्याचे पर्याय आहेत थोडंसं खाली येऊ आता एझिंग एजिंग म्हणजे किती स्मूद सुरुवात झाली पाहिजे किती स्मूथ त्याचा एंड झाला पाहिजे तर ह्याच एजिंग इन आणि आऊट म्हणजे स्मूथ स्टार्ट स्मूद एंड नो एजिंग म्हटलं तर स्मूथ पण स्टार्ट नाही होणार आणि स्मूथ एंड पण नाही होणार याचा एकाच लिनियर स्टाईलमध्ये हे जे आहे हे ऑप्शन होईल हे सगळे पर्याय जे आहेत ना एकदा खेळा व्यवस्थित त्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय भन्नाट इफेक्ट्स याच्यामध्ये आहेत इथे मी एज इन एज आउट करतोय एझ इन फंक्शन क्युबिक म्हणजे एझ इनला पण कसा इफेक्ट द्यायचा आहे आणि एज आउटला पण कसा द्यायचा आहे ते पण ऑप्शन तिथे आहेत ट्रान्झिशन सध्या नन आहे तर ह्याच्यामध्ये आहे कट फेड स्ट्रिंजर त्यातही परत उपपर्याय ट्रान्झिक्शनचे पर्याय तुम्ही देऊ शकताय त्याच्यानंतर एजिंग ॲपेअरिंग आयटम तुम्हाला कसा सेट करायचा आहे डि दि, आयटम म्हणजे जो ॲपेअर होणार आहे तो तुम्हाला कसा सेट करायचा आहे आणि जो डिसॲपिअर होतोय त्याला तुम्हाला कसं सेट करायचं आहे ते इथे तुम्ही सेट करू शकतात येस yes, आणि आता इथे आपण प्रिव्ह्यू ट्रान्झिशन करून पाहू येस yes, एक लहान झाला आणि दुसरा मोठा झाला उपपर्याय भरपूर आहेत त्याच्यामध्ये सेंटरवरून करायचं लेफ्टवरून करायचंय करायचं करायचंय थोडंसं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही खेळलात तर तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील की किती जबरदस्त पॉवर त्याच्यामध्ये आहे आणि किती वेगळा इफेक्ट इतरांपेक्षा वेगळे इफेक्ट्स म्हणजे तुम्ही सब्जेक्ट बदलतायत तुम्ही टॉपिक बदलतायत तर ट्रान्झिशन्समध्ये किती वेगळे वेगळ्या पद्धतीने ट्रान्झिकशन्स तुम्ही याच्यामध्ये देऊ शकताय इथे बाउन्स हा पर्याय घेऊ आपण बाउन्स आणि त्याला प्रिव्ह्यू करून पाहू प्रिव्ह्यू येस आता या पद्धतीचा आपण इफेक्ट देऊ आणि ह्याला ओके करू आता बघू इकडे काय होत आहे ते इंट्रोला क्लिक केलंय येस एक छोटा होत होत दुसरा मोठा झालेला आहे या पद्धतीने अर्थात तुम्ही या पद्धतीने समोर आणू शकतात या पद्धतीने समोर आणू शकतात वरतून आणू शकतात त्याच्यानंतर एकाला मोठं करू शकतात एकाला दोन फ्रेममध्ये आणून पण दोघांचा इफेक्ट जो आहे तो इफेक्ट इथे करता येऊ शकतो मित्रांनो हे ट्रान्झिशन्सचे वेगवेगळे प्रकार इथे तर आहेतच पण ह्याच्यामध्ये आणखीन एक भलताच ट्रान्झिशनचा प्रकार आहे त्याचं नाव आहे स्टिंजर येस पण ह्या स्टिंजरला तुम्हाला एक व्हिडिओ फाईल देणं गरजेचं असतं ती व्हिडिओ फाईल ही दोन फॉर्मॅटमध्ये मग मोस्टली चालते एक म्हणजे एमओव्ही व्ही फॉर्मॅटचा व्हिडिओ आणि दुसरा म्हणजे डब्ल्यू वेब एम वेबचा व्हिडिओ वेब एम वेबईएम जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटचा व्हिडिओ चालतो त्या फॉर्मॅटच्या व्हिडिओचं वैशिष्ट्य असं आहे की त्या फॉर्मॅटच्या व्हिडिओमध्ये जर ब्लॅक बॅकग्राऊंड असेल तर ते ट्रान्सपरंट असतं किंवा ट्रान्सपरंट असू शकतं तो व्हिडिओ आधी मी तुम्हाला प्ले करून दाखवतो म्हणजे लक्षात येईल येस yes, इथे व्हिडिओ आहे या पद्धतीने व्हिडिओ की ज्याचं बॅकग्राऊंड बऱ्यापैकी ब्लॅक आहे आता थर्ड पार्टी आहेत तुम्हाला युट्यूबवर सर्च करावे लागतील स्टिंजर शब्द लक्षात ठेवा स्टिंजर ट्रान्झिशन्स व्हिडिओज याच्या वेगवेगळ्या साईट्स आहेत काही पेड आहेत काही फ्री आहेत असे स्टिंजर्स जे आहेत ते स्टिंजर्स तुम्हाल तुम्हाला मिळू शकतात अर्थात व्हिडिओ एडिटिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला जर एमओ व्ही फाईल तयार करता येत असेल किंवा वेब एम या प्रकारचा व्हिडिओ जर तयार करता येत असेल तर निश्चितच तुम्ही या पद्धतीचे ट्रान्झिशन स्वतःच्या पद्धतीचे बनवू शकतात यस yes, पण त्याच्यासाठी सुरुवात एवढीच असते सुरुवात त्या व्हिडिओची काळी असते एंड पण त्या व्हिडिओचा काळा असतो आणि मध्येच काहीतरी फ्लॅश होऊन निघून जातं या पद्धतीचे व्हिडिओज आहेत स्वतःचं ओबीएसचं कलेक्शन ह्या बाबतीत काहीच नाही आहे आपल्याला हे थर्ड पार्टीच आपल्याला हे ट्रान्झॅक्शन्स आपल्याला मिळवावे लागतात आता या पद्धतीचा व्हिडिओ आहे बघूया आपल्या ट्रान्झॅक्शनमध्ये तो कसा सेट होतो तर यामध्ये इथे आपण यादीमध्ये प्लसला क्लिक करून करू शकतात किंवा यादीमध्ये जर तुमचा स्टिंगजर असेल तर स्टिंजरला तुम्ही सिलेक्ट करू शकतात जसं तुम्ही स्टिंजरला क्लिक करताल तर ता आता त्याला व्हिडिओ सेटिंगमध्ये जाऊन त्याला व्हिडिओ देणं गरजेचं असतं सेटिंगमध्ये जा प्रॉपर्टीजमध्ये जा आणि प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर इथे त्याला व्हिडिओ द्या आता ब्राऊझरमध्ये जाऊ आणि ब्राऊझरमध्ये गेल्यानंतर स्टिंजर मी काही स्टिंजरचे व्हिडिओ डाउनलोड करून ठेवलेले आहेत यस आणि हा जो व्हिडिओ आहे एक सिलेक्ट करतोय आणि त्याला ओपन करतोय आत्ता जो तुम्हाला दाखवला तो याला इथे एकदा प्ले करून पाहू त्याच्याच सुद्धा उपपर्याय आहेत भरपूर उपपर्याय एकदा पाहून घ्या यस yes. प्रिव्यू करू आपण या पद्धतीने तो व्हिडिओ जो है, तो इथे प्ले होतोय दुसरा व्हिडिओ प्ले करून पाहू आपण इथे हा दुसरा एमओ व्ही ओपन आणि प्ले येस आता ओके करतोय आणि बदलून पाहू आपण आता सीन बदलून पाहू येस yes? दुसरा लक्षात आहे त्याच्यामध्ये एक इमेज बरोबर अनकव्हर होताना दिसतीय आणि दुसरी परत इमेज जी ती व्हिडिओ जाताना दुसरी इमेज त्याच्या पाठीमागे किंवा दुसरा सीन जो आहे तो सीन तिथे तयार होताना दिसतोय स्टिंजरसाठी त्याचे स्पेसिफिक व्हिडिओज असतात तुम्ही एखादा जर पंधरा मिनिटाचा व्हिडिओ जर मध्ये लावून टाकला तर तुम्ही अडकून पडताल इथे व्हिडिओज जे आहेत लक्षात घ्या हार्डली हार्ड दोन सेकंद तीन सेकंद चार सेकंद पाच सेकंदाच्या वर व्हिडिओ नकोय तुमच्याकडे एखादा व्हिडिओ असेल तर मध्ये तेवढा व्हिडिओ प्ले होईल आणि मध्ये तेवढा व्हिडिओ प्ले झाल्यानंतर पुढचा जो सीन आहे तो सीन तुमचा दिसेल म्हणजे तुम्हाला या दोन सीनच्या मध्ये एखादा शॉर्ट दोन सेकंदाचा पाच सेकंदाचा व्हिडिओ जर तुम्हाला प्ले करायचा असेल तर त्यासाठी स्टिंजर ट्रान्झिशन आहे आणि त्यात जर एमओव्ही प्रकारचा असेल तो व्हिडिओ ज्याच्यामध्ये ब्लॅक बॅकग्राऊंड किंवा ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड असतं तर तो व्हिडिओ अक्षरशः त्या पद्धतीने येईल म्हणजे तुम्ही क्रिकेटच्या मॅचेसमध्ये अनुभव घेतला असेल की क्रिकेटच्या मॅचेसमध्ये एक सीन चालू असतो आणि त्याच्यामध्ये एक बॉल येतो एक फिरत फिरत बॉल येतो तो बॉल एकदम मोठा होतो स्क्रीनवरती आणि स्क्रीन नंतर तो बॉल लहान होऊन परत स्क्रीनवरून निघून जातो पण आता बॉल मोठा झाल्यानंतर ॲक्च्युली पाठीमागे सीन बदललेला असतो बॉल निघून गेल्यानंतर सीन ॲक्च्युली वेगळा तुम्हाला दिसतो बॉल येण्यापूर्वी वेगळा सीन असतो बॉल मोठा होतो मागे सीन बदलून जातो आणि नंतर बॉल जो येतो बॉल तिथून निघून जातो हेच काम जे आहे हे ह्या स्टिंजर ट्रान्झिशनचं आहे याच्यासाठी तुमच्याकडे तसं व्हिडिओज जे आहेत ब्लॅक बॅकग्राऊंडवाले एमओ व्ही फॉर्मॅटमधले किंवा वेब एम हा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटचे व्हिडिओज तिथे गरजेचे आहेत यस सेटिंगमध्ये जाऊ प्रॉपर्टीजमध्ये जाऊ ब्राऊजमध्ये आणखी एखादा दुसरं बघू काही व्हिडिओ आहे का, का, का? ट्रान्झिशन टू ओव्हरलेज यस हा एमओ व्ही फॉर्मॅटचा ओपन करतोय ओके करतोय आणि आता मी बदलतोय सीन बदलतोय सीन पहा बरोबर एकत्र आलं आणि एकत्र आल्यानंतर सीन जो आहे तो सीन बदलला आता एला yes. घेतोय येस तर असे वेगवेगळे जे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन ट्राय करा आता ऍक्च्युअली दुसरी सीन लगेच येतोय तर सेटिंगमध्ये प्रॉपर्टीजमध्ये इथे त्याचे ऑप्शन्स आहेत तुम्हाला त्या ते ऑप्शन प्रॉपर इथे सेट करायचे आहेत जेणेकरून स्टिंजर ट्रान्झिशन जे आहे ते तुम्ही इथे प्रॉपर वापरू शकतात ट्रान्झिक्शनचा पॉईंट तुम्हाला कितीव्या सेकंदाला पाहिजे झिरो सेकंदाला आहे ॲक्च्युली तो सगळा जो व्हिडिओ आहे जो तो जर पाच सेकंदाचा असेल आणि इथे आपल्याला साधारणतः तुम्हाला सांगितलं की एक हजार सेकंदाचा एक हजार मिली सेकंदाचा एक सेकंद होतो मग आपल्याला ॲक्च्युली ट्रांजिशन कोणत्या पॉईंटला पाहिजे इथे मी देतो आहे त्याला दोन हजार मिली सेकंदावरती आणि ओके करतो आहे ओके आता बघूयात तो बरोबर त्या क्षणाला चेंज होतो आहे का है तो हे दिसतोय या पद्धतीने तर हे प्रयोग करावे लागतील स्टिंजर ट्रान्झिशन आहे फेड आहे कट आहे कट अँड फेड तर नॉर्मलच असतात फेडला तुम्हाला फेड, फेड करायचे स्वाइप आहे स्लाइड आहे त्याच्यानंतर फेड टू कलर आहे लुमा वाईप आहे लुमा वाईपमध्ये खूप छान छान पर्याय उपलब्ध आहेत ते सगळे उपपर्याय त्याच्या सेटिंगमध्ये जाऊन त्याचे उपपर्याय बघा जेणेकरून ट्रान्झिशन देताना आपल्याला छान इफेक्ट्स मिळतील आणि व्हिडिओमध्ये आपल्याला एक कुलपणा तयार होईल आपल्या व्हिडिओमध्ये एक वेगळेपणा जो आहे तो वेगळेपणा तुम्ही याच्या माध्यमातून मेंटेन करू शकतात मित्रांनो हा जो पार्ट आहे सोर्सेस सीन ऑडिओ मिक्सर आणि ट्रान्झिशन हा आपला जो चॅप्टर आहे हा इथेच थांबतोय पुढचा जो चॅप्टर आहे मित्रांनो तर त्याच्यामध्ये आपण माईक आणि कॅमेऱ्याचे जे इनपुट्स असतात कॅमेऱ्याला माईक किती देऊ शकतो आपण माईकची सेटिंग कुठून केली जाते कुठल्या प्रकारचा माईक कसा इम्पॉर्टंट आहे तो कसा आयडेंटिफाय करायचा ॲक्च्युली त्याची कनेक्टिव्हिटी कशी होते हे सगळं जे आहे ते आपण पुढच्या पाठात पाहणार आहोत त्याच्यानंतर कॅमेरेज जे आहेत तर कॅमेरे कसे कसे जोडता येऊ शकतात हे पण आपण पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपले त्याच्या पुढच्या चॅप्टरपासून आपली ॲक्च्युली व्हिडिओ निर्मिती सुरू होणार आहे ज्याच्यावर तुम्हाला असाइनमेंट्स असणार आहेत धन्यवाद